पहले बार नहीं। संघटना मित्र परिवार समाज तत्पुर राजस्थानी संघटना मित्र परिवार व जे जे बंधूंच सहकार्य मौलेन आणि सुनील मौलेंच सहकार्याने गेल्या 10 तारखेपासून आजपर्यंत अखंड अन्नसेवा चालू आहे। संकल्प सेवेचा हा विचार करून सुरू केलेली सेवा 3 मेपर्यंत तर चालूच ठेवणार आहे। 14 दिवसात वेगवेगळे मेनू देऊन कधी वडापाव मिसळपाव पोळी भाजी पुलावा वेगवेगळे प्रकार देऊन लोकांना चांगल्या पद्धतीचं अन्न देऊन आणि रोज जवळपास 1000 ते 1200 लोकांना अन्न वाटप होतं। गोरक्षनाथ रोड असेल, 26 नंबर शाळा असेल, भोर टाउनशिप असेल, भोर टाउनशिपच्या समोरची झोपडपट्टी असेल, बजरंग नगर आहे आणि आणखीन बी काही असे विद्यार्थी आहे का ज्यांना आता गावी जाता येत नाही आणि इथून स्वयंपाकही करता येत नाही अशा मुलांची पण आम्ही व्यवस्था केलेली आहे। आणि आमचे सहकारी सगळे आमचे अध्यक्ष कपिलजी रावत, संतोषजी तिवारी, राजेशजी गुरु, नामदेवजी देते आणि दीपक निर्वाण, प्रदीप निर्वाण, विठ्ठल निर्वाण आणि बऱ्याच महिलांनी आम्ही 2 ते 3 वेळा खूप चपात्यांचा हे केलं तर आम्हाला प्रत्येक महिलेने 50-50 2000 चपात्या महिलांना काही संबंध नसताना आम्हाला 2000 चपात्या पाठवतात आणि ही सेवा 3 मेपर्यंत चालू आहे। आणि कुठल्याही राजकारणी हेतू न ठेवता फक्त संकल्प सेवेचा थैमान घातलं आहे असा कोरोनावर मात करण्यासाठी आपण काहीतरी केलं लागतो त्याच्याकरता आमचे राजस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्री कपिलचंद लावटी तसेच किरणजी बद्दल साहेब, नामदेव जेदे, दूध साहेब, नितीन निगळ, अजून सर्व मित्र परिवार, सर्व मित्र परिवार त्या मित्रपरिवारांचं उपक्रम राबवलं त्या उपक्रमाला मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपलं काहीतरी समाजाला देणं असतं त्या माध्यमातून यांनी सर्व दाखवून दिलं आहे। सातपूर स्थानिक पोलीस असेल, सातपूर पत्रकार असतील, सातपूर डॉक्टर असतील, जे आरोग्याचे जे लोक असतील त्यांना एक पुरेपूर सहकार्य करून आमच्या मित्रपरिवाराने आज जो उपक्रम लाभला आहे त्या उपक्रमाचे उपक्रम लाभवला आहे तर आमच्या मित्रपरिवारांचे सर्वांच्या मनातून आभार मानतो। आणि दररोज इथे ह्या श्री साईवडेवाले इथे यांच्या इथून 1000 लोकांना रोजचं जेवण जातं आहे, मग ते गोरक्षनाथ रोड असेल, बळे विभाग असेल, दादो संकुल असेल, गुरातनगर असेल किंवा बोर टाउनशिप असेल किंवा समोसर कॉलनी असेल असा सर्व भागातनं 100-100, 200-200 पाकिट जात आहे। तर मी माझ्या सर्व मित्रपरिवारांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वांनी काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा आणि कोरोनावर मात करा ही सर्व नम्र विनंती। मी झालो सातपूर राजस्थानी संघटन तसेच इथे सर्व मित्र परिवार यांनी 23 तारखेपासून दहा तारखेपासून अन्नदानाचा मेळा उचलला आहे। तो 3 तारखेपर्यंत चालू असेल। कोरोनासारख्या महामारीने सगळी जनता स्वस्त असताना बेसिक त्यांना अन्नदान होईल या हिशोबाने आम्ही त्यांना हे करतो आहे, फूड पॅकेट्स वाटप करतो आहे। त्यामध्ये आमचे मित्रपरिवार पण बरेच